हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी काही सरावासाठी प्रश्न पाहत आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण आजचे सराव प्रश्न पाहणार आहोत. असे अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, जोसेफने एक रीम कागदापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले. तर मित्रांनो, त्याच्याकडे एकूण कागद किती होते? एक रीम. किती होते? एक रीम. तर मित्रांनो, एक रीम म्हणजे किती? एक रीम कागद म्हणजे किती? 480 कागद. एक रीम म्हणजे किती कागद? 480 कागद. नीट लक्ष द्या बरं का. एक रीम म्हणजे 480 कागद आणि वापरले किती? 20 दस्ते. एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे किती दस्ते वापरले त्याने? 20. मग 24 20 गुणायचे. 24 × 2 = 48 आणि वरचा 1 = 0 म्हणजे 20 दस्ते कागद सुद्धा म्हणजे किती? 480 कागद. म्हणजे कागद होते 480 आणि त्याने वापरले सुद्धा 480. सगळेच कागद वापरले म्हणजे 480 मधून 480 कागद, सगळेच कागद वापरले त्याने म्हणजे किती कागद उरले? 0 कागद उरले. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा सुद्धा. 133 सर्व विभाजकांची बेरीज किती? आता 133 विभाजक आपल्याला लिहावे लागतील बरोबर. 133 विभाजक, 133 विभाजक. सुरुवातीचा सगळ्यात आधी 1 असतो बरोबर. त्यानंतर 133 7 भाग जातो बरोबर की नाही. 19 × 7 = 133 म्हणजे 19 पण आणि 7 पण आणि 133 × 1 = 133. आता काय करायचे? या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. मग 1 + 7 + 19 + 133 बरोबर, यांची बेरीज करूया. आता 7 × 1 = 8 8 × 9 = 17 17 × 3 = 20 हात साला 2 2 × 1 = 3 3 × 3 = 6 81 किती आली सगळ्या विभाजकांची बेरीज? 160. पर्याय आहे का? 160 आहे. पर्याय क्रमांक 3 160. ओके, असं पटकन सुटलं पाहिजे गणित. बघा, 2 मिनिटात आपण 2 गणितं सोडवली. आता पुढचा प्रश्न पण सोपाच आहे, अवघड काहीच नसते, गणितासारखा सोपा विषय नाही. आता बघा, 10.5 मीटर व 1/2 मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील? आता पहिल्यांदा आपल्याला 10.5 मीटर आणि 1/2 मीटर यांची बेरीज करावी लागेल. तर या ठिकाणी आपण कॉलम करावा लागेल आपल्याला मीटर आणि सेंटीमीटरचा बरोबर. आता 10.5 मीटर, 10.5 मीटर म्हणजे 10 मीटर 50 सेंटीमीटर. 1/2 मीटर म्हणजे किती? फक्त 75 सेंटीमीटर. बघा, आता 10.5 मीटर म्हणजे 10 मीटर 50 सेंटीमीटर आणि 1/2 मीटर म्हणजे फक्त 75 सेंटीमीटर. इकडे येणार 0, यांची बेरीज करायची. 5 × 0 = 5 7 × 5 = 12 हात चाला 1 1 + 0 = 1 1 + 0 = 1 11 मीटर 25 सेंटीमीटर आलं. आता यांची बेरीज केली, आता यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर येतील? तर आपण याच्यातून 5.5 मीटरच वजा करायचं म्हणजे त्याच्यामध्ये किती वजा केल्यावर आपल्याला 5.5 मीटर उरणार आहेत. मग आता 11 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे काय हे दिलेलं आहे आपल्या, 11/2 मीटर बरोबर की नाही. आता 5.5 मीटर म्हणजे किती? 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर वजा करूया. 5 × 0 = 5 2 पेक्षा 5 मोठा आहे, इकडून 1 हातचा घेतला, इथं उरला 0 बरोबर. 10 × 5 = 5 बरोबर, सॉरी इथं 12 आहे, 12 × 5 = 7 इथं 2 होता बरोबर की नाही, इथं 12 होणार. 12 × 5 = 7 0 पेक्षा 5 मोठा आहे, हातचा घेतला, 10 × 5 = 5 5 मीटर 75 सेंटीमीटर म्हणजेच किती? 5.6 मीटर. किती? 5.6 मीटर. काय केलं आपण इथं? 5 × 0 = 5 इथं 2 होता, 2 पेक्षा 5 मोठा, हातचा घेतला, 1 घेतला इथं, 12 झाले, 12 × 5 = 7 5.6 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक चार काय बघा, एका कंपनीत 95 कामगार समान पगारावर काम करतात, त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा 8,07,500 रुपये लागतात, तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो? पहिला पर्याय आहे 9,500, दुसरा पर्याय आहे 9,400, तिसरा आहे 8,400, चौथा आहे 8,500। तर मित्रांनो आता काय करावं लागणार आहे आपल्याला, गुणाकार की भागाकार? भागाकार। 8,07,500 आपल्याला 95 भागावं लागणार आहे। आता इथं भागाकारच करूया, आपण मोठं गणित होणार आहे। 8,07,500 बरोबर भागिले 95। आता 95 8 लहान, 2 अंक घेतले, 80 सुद्धा लहान, मग 3 अंक 807। आता 807 जवळची संख्या शोधूया डायरेक्ट, आता 7 करून बघूया किंवा 8, 8 5 40, 7 4 4, 8 9 72 आणि 4 76 बरोबर, 760 ही संख्या जवळची संख्या येते, म्हणून काय येणार मग 95 8 760। 7 0 केला 7, 0 पेक्षा 6 मोठा आहे, इकडून 1 घेतला इथं झाले 10, 10 6 गेला 4, 7 7 गेला 0 बरोबर। आता वरून घेतला 5, 475 आलं। आता 95 5 गुणल्यावर बहुतेक 4 येऊ शकतं, अंदाजे आपण पुढं पुढं करत जायचं। 5 5 25, 7 7 2, 5 9 45, 45 आणि 2 47, किती आलं 475, कितीने गुणलं होतं 5, 475। 5 5 गेला 0, 7 7 गेला 0, 4 4 गेला 0। आता वरून घेतला 0, 95 0 0, वरून एक अजून 0 राहिलाय बरोबर, मग पुन्हा 95 0 0, बाकी आली 0, म्हणजे एका कामगाराला किती पगार आहे बघा 8,500, पर्याय क्रमांक 4 बरोबर। आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? तर मित्रांनो पर्याय आहेत 20, वीट, कंपास पेटी, घनाकृती ठोकळा आणि काडी पेटी। आता वीट जर पाहिली तर आपण सगळे चौरस नसतात, कंपास पेटी सुद्धा चौरसाकृती नसतात सगळी पृष्ठे, काडी पेटीची सुद्धा नसतात, मग कशाची असतात? घनाकृती ठोकळा जो आहे त्याची सगळी पृष्ठे चौरसाकृती असतात। अशा पद्धतीने या व्हिडिओमधले हे सराव प्रश्न होते। आता जे पुढचे सराव प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। थँक्यू।